जयसिंगपुरात लोकराजा फाउंडेशन तर्फे उद्योजकता विकास आणि स्पर्धा परीक्षा संबंधी रविवार दिनांक 20 मार्च रोजी 200 प्रशिक्षणार्थींच्या महामेळाव्याचे आयोजन. उद्योग करू इच्छिणाऱ्या तरुणांना आणि एमपीएससी यूपीएससी व इतर परीक्षा देणाऱ्या तरुण तरुणींना हा महामेळावा मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरेल असं महामेळाव्याचे प्रमुख आयोजक आणि लोकराजा फाउंडेशन संस्थापक माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे यांनी सांगितलं. या मेळाव्यामध्ये सर्व शासकीय निमशासकीय एजन्सीजना सहभागी करून घेण्यात येत असून या मेळाव्याचे उद्घाटन आरोग्य मंत्री माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष माननीय पद्मश्री डॉ मिलिंद कांबळे आणि सांगलीचे सहाय्यक जिल्हाधिकारी भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये नुकतेच दाखल झालेले माननीय विशाल नरवाडेसा यांच्या हस्ते होईल. सदर मेळावा 2 सत्रामध्ये घेण्यात आला असून पहिल्या सत्रामध्ये आयुग्राम सातारच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय भाग्यश्री काकडे उद्योगांची यशस्विता आणि अडीअडचणींसंबंधी आणि एसजीयू विद्यापीठाचे भरत साबळे स्पर्धा परीक्षेची तयारी संबंधी मार्गदर्शन करतील. या पहिल्या सत्राचे संचालन प्राध्यापक विराट गिरी सर करतील. दुसऱ्या सत्रामध्ये माननीय अधिक रावजी सदामते व्हाईस प्रेसिडेंट डीकेटी हे मागासवर्गीय उद्योजकांसाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध कर्ज उद्योगांची माहिती देतील आणि माननीय जयश्रीसा गायकवाडसा अप्पर पोलीस अधीक्षक गड विभाग इचलकरंजी या माझी स्पर्धा माझा अनुभव या विषयावर आपले विचार मांडतील. या संस्थेतर्फे अनेक उपक्रम राबवले जातात, त्यापैकी कोरोनाच्या पार्श्वभूमीच्या अगोदर एक आपण महामेळावा एमपीएससी यूपीएससी आणि उद्योजकता विकास या संदर्भाने घेतलेला होता. कोरोनाच्या नंतर आपण एकदा अनाउन्समेंट केलेली होती की सदरचा मेळावा आपण घेऊ म्हणून, पण दुर्दैवानं आचारसंहिता आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा तो घेता आला नाही. पण मात्र आता रविवार दिनांक 20/3/2022 रोजी हा सदरचा मेळावा आपण आयोजित केलेला आहे. हा मेळावा या मेळाव्यामध्ये एमपीएससी यूपीएससी आणि उद्योजकता विकास या संदर्भानं अतिशय चांगल्या पद्धतीची फॅकल्टीज या विद्यार्थ्यांसाठी किंवा या प्रशिक्षणार्थीसाठी आपण देण्यात आलेले आहेत. साधारणतः सकाळचं जे सत्र आहे ते माननीय आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होईल. त्याचबरोबर या मेळाव्यासाठी खास करून मुंबईवरून उपस्थित राहणारे डॉक्टर पद्मश्री मिलिंद कांबळे यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे. मागासवर्गीय उद्योजक जे आहेत तर त्यांच्यासाठी राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या ज्या ज्या काही योजना आहेत त्याच्या संबंधी माहिती हे माननीय अधिकरावजी सदामते हे दुसऱ्या सत्राच्या पहिल्यांदा देणार आहेत. आणि दुसऱ्या सत्राच्या शेवटचं जे काही लेक्चर आहे फॅकल्टी आहेत त्या माननीय जयश्री गायकवाड सो म्हणजे आपल्या इचलकरंजी विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक आहेत त्या, आणि माझी स्पर्धा आणि माझा अनुभव या विषयावरती आपलं ते मत मांडणार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.